Hello students, in today's video we are going to see the margin question of the poem 2.4 please listen ya kavitecha margin question apan bagnar ahot pahili activity tyachyamadhye pahila prashna hai pa margin la question hai page number 51 ani 52 madhye te paha first question hai what is the difference between hear and listen hear आणि लिसन मराठीमध्ये जर पाहिलं दोघांचा अर्थ सारखाच आहे ऐकणे परंतु याचा वेगवेगळा अर्थ लागतो तो काय असतो पहा हियर मीन्स हियर इज टू यूज युअर इयर्स जे कानाने आपण ऐकणे त्याला म्हणतो आपण हियर आणि लिसन म्हणजे टू हियर विथ इंटरेस्ट टू बी व्हेरी अलर्ट आता हे कानानंच ऐकतो आपण परंतु इंटरेस्ट घेऊन ऐकतो त्याला काय म्हणतो आपण लिसन म्हणजे जसं आपण जात आहो आणि एखादी गोष्ट कानावर पडली तर ते झालं हिअर करणे आणि लिसन म्हणजे एखादी कोणी बोलत आहे तर आपण काळजीपूर्वक कान देऊन ऐकणे त्याला म्हणतो आपण लिसन करणे दिस इज अ डिफरन्स बिटवीन हिअर अँड लिसन देन हाऊ ओल्ड इज द स्पीकर इन द पोयम या कवितेतील जो स्पीकर आहे बोलणारा व्यक्ती आहे तो किती वर्षाचा असेल द पर्सन मस्ट बी यंगस्टर कसा असेल तो तरुण असेल थोडा हु इज ही आर सी टॉकिंग टू तो कोणासोबत बोलत आहे परहॅप्स हर आर हिज पॅरेंट्स आर हर आर हिज टीचर आर द एल्डर इन द फॅमिली कदाचित तो आपल्या आईवडिलांसोबत बोलत असेल कदाचित तो शिक्षकांसोबत बोलत असेल किंवा आपल्या घरातील एल्डर लोकाबरोबर बोलत असेल असं कोणतंही राहू शकते त्यानंतर व्हॉट मस्ट हॅव हॅपन बिफोर द स्पीकर से ऑल दिस हे अगोदर सगळ्या म्हणण्या अगोदर ही जी कविता आहे तो बोलला आहे हे म्हणण्या अगोदर काय झालं असेल तर पहा आन्सर द स्पीकर मस्ट हॅव गॉन फॉर ॲडवाईस ऑर टोल्ड द पॅरेंट्स फ्रेंड्स ऑर एल्डर अबाउट द प्रॉब्लेम बिंग फेस Those the sea spoke to must have shouted and become angry and just screamed out advice to her. आता पहा तो गेला असेल आपल्या आई वडिलाकडे पालकाकडे कोणाकडे तरी काय घेऊन आपली समस्या घेऊन परंतु जेव्हा तो समस्या घेऊन गेला असेल तेव्हा त्याच्यावरती लोक ओरडले असतील आणि त्याला सल्ला देत असतील असं झालं असेल त्यानंतर थिंक अँड डिस्कस अँड ॲन्सर विचार करा चर्चा करा आणि उत्तर द्या इज द स्पीकर अवेअर ऑफ हिज शॉर्ट कमिंग यस द स्पीकर इज अवेअर ऑफ हिज शॉर्ट कमिंग्स देन बी डज ही आर सी वॉन्ट टू इम्प्रूव्ह यस ही आर सी वॉन्ट टू इम्प्रूव्ह देन इज ही आर सी कॉन्फिडंट दॅट ही आर सी कॅन इम्प्रूव्ह यस ही आर सी फील कॉन्फिडंट त्याला खात्री आहे की आपण काय करू शकतो आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हाऊ डज ही आर सी वॉन्ट टू वर्क इट आउट कशाप्रकारे त्याला ते कार्यान्वित करायचं आहे ॲन्सर पहा ही आर सी वॉन्ट टू वर्क इट आउट बाय थिंकिंग थिंग्स ओवर अँड युझिंग द ब्रेन अँड थिंकिंग पॉवर दॅट गॉड हॅज गिवन देवाने जी त्याला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे त्याचा उपयोग करून ही आर सी वॉन्ट टू वर्क आउट थिंग इन रॅशनल मॅनर बिकॉज ही आर सी नोज दॅट गॉड हॅज गिवन अस द थिंकिंग पॉवर फॉर धिस रिझन विच इज टू थिंक अँड डिसाईड पहा रॅशनल तर्कसंगत रीतीने आपण या गोष्टीवर विचार करायला पाहिजे असं त्याला वाटते कारण की देवाने आपल्याला विचार करण्याची का दिलेली आहे शक्ती दिलेली आहे विच इज टू थिंक अँड डिसाईड ज्याच्यावर आपण विचार करू शकतो आपण ठरवू शकतो त्यानंतर इज द पोएट विलिंग टू लिसन टू अदर आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये डिस्कस हाऊ यू कॅन बी गुड लिसनर तर इज द पोएट विलिंग टू लिसन टू अदर कवीची इच्छा आहे का दुसऱ्यांचं ऐकण्याची आणि चर्चा करायची हाऊ कॅन बी अ गुड लिसनर आपण चांगले ऐकणारे कसे होऊ शकतो तर पहा ॲन्सरामध्ये यस द पोएट इज विलिंग टू लिसन टू अदर इच्छा आहे
कवीची दुसऱ्यांचं ऐकण्याची इच्छा आहे. नंतर डिस्कस हाऊ यू कॅन बी अ गुड लिसनर, कसं होऊ शकतो आपण चांगलं लिसनर. वी मस्ट नॉट इंटरप्रट व्हेन समवन इज टेलिंग अस द प्रॉब्लेम ही आर सी इज फेसिंग अँड द सोल्युशन ही आर शी हॅज थॉट ऑफ. तर पहा, आपण मदत अडथळा निर्माण करायचं नाही, बोलायचं नाही, किंवा वेन समथिंग इज टेलिंग अस द प्रॉब्लेम, जेव्हा दुसरे आपल्याला समस्या सांगत असतील, जे काही समस्या त्यांना आले असतील, अँड द सोल्युशन ही आर ही थॉट ऑफ, आणि कोणता त्यांनी उपाय सुचला ते सांगत असतील, तर मदत बोलायचं काय नाही. वी मस्ट नॉट फ्लड विथ हिज ॲडवाईस, ही आर सी कॅन गेट दिस ॲडवाईस ऑन द रेडिओ टीव्ही न्यूजपेपर ETC. पहा, त्याला हे ॲडवाईस कदाचित रेडिओमध्ये टीव्हीवर किंवा न्यूजपेपरमध्ये ऐकलेले असेल बा. वी मस्ट लिसन विदाउट ओपनिंग आवर माउथ अँड इन कॉम मॅनर. आपण कसं ऐकलं पाहिजे, आपलं तोंड न उघडता शांततेने ती कॉम मॅनरने. वेन द पर्सन इज स्टे टॉकिंग देअर मस्ट नॉट बी एनी इंटरप्शन फ्रॉम अदर साईड, आणि जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असेल तेव्हा दुसरीकडून त्याच्यामध्ये अडथळा पाहिजे काय नाही. इफ यू वॉन्ट टू से समथिंग वी मस्ट वेट फॉर आवर टर्न अँड बिंग स्पीकिंग ओनली आफ्टर द अदर पर्सन हॅज स्टॉप. जर आपल्याला बोलायचं असेल तर दुसऱ्या व्यक्तीचं बोलणं थांबायची वाट पाहायची, आणि जेव्हा तो थांबेल तेव्हा आपण बोलायचं, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने चांगलं लिसनर बनू शकतो, चांगलं ऐकणारा बनू शकतो. चुपचाप ऐकलं, मधात न बोलता तर आपण त्याचं चांगल्या प्रकारे ऐकून घेऊ शकतो, आपल्याला त्या गोष्टी समजू शकतात. पण आपण जर मधामधात बोललो तर आपल्याला समजतील काय नाही. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मार्जिन किचन बघितलेले आहेत. कशाचे हा जो प्लेस पोएम आहे प्लीज लिसन या कवितेचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.